दिवस झाले का ग आपण भेटलो आज. हो ना हो ना. तू कुठे गेली होती? मी पण गेली होती ग, तिकडे माझ्या माहेरी गेले होते. चल आपण निवांत बसूत ना इथे, इथे बसून आपण गप्पा मारू थोड्या वेळ. बस ना, खूप दिवस झाले, खूप गप्पा मारायचे आहेत. खूप दिवसांनी भेटलो बाई. तू केव्हा आली ग? मी ना आजच आली सकाळी. हो का? हो. हा मी कालच आली, म्हटलं चल आता तुझी भेट घेऊयात, खूप दिवस झालेत ना. खूप पण बोलायचं पण राहून गेलं आपलं, खूप दिवसाच्या खूप गप्पा मारत हा ना. असं करमत पण नाही का घरात, बसून बसून बोर होतं. हो थोडस बोललं बसलं तर बरं वाटतं. बरं वाटतं, बरोबर आहे ना. म्हणूनच म्हटलं आज, म्हणूनच मी तुला सकाळीच फोन केला का आपण भेटू द्या, थोडस गप्पा गप्पा मारू. बऱ्याच दिवसाच्या इकडच्या तिकडच्या गप्पा राहिलेल्या आहेत आपल्या बाकी. हा अजून काय चाललं? अजून काय, आता तिकडे गेले होते. तिकडे पण थोडेसे. मग काय पाहुणचार कसा झाला? पाहुणचार तर खूप छान झाला. अगं आठ दिवस कुठे गेले ते आम्हाला समजलं पण नाही. हो ना, पण शेवटी मग तब्येत राहील सगळे ना, परत आईची वगैरे सगळ्यांची व्यवस्थित आहे. तू काय केलं तिकडे जाऊन? अगं लग्न होतं माझ्या बहिणीचं, मग तिकडे गेली होती मी. म्हणजे लग्नामध्ये तू एन्जॉय केला? मा खूप. हा ना. बरं ग, तेवढे आठ दिवस म्हणजे एकदम विरंगुळा नाही. रोजचं काम म्हणते तेच ते तेच ते घरातलंच. हो ना, असं जायलाच पाहिजे थोडस कामाच्या निमित्त. पहिले आपण किती एन्जॉय करायचो ना. अय्या आपली कॉलेज लाईफ तर कशी होती तुला. मग किती मजा करायचो कॉलेजमध्ये तर. खूप खूप आपण हे केलं का ग. मग ते तुला आठवतं का तो एक मुलगा होता आपल्या बरोबर, माझ्या बरोबर नाही का तो? कोण ग तो? होता एक पा तुझ्या का, एक गाडी वगैरे घेऊन यायचा तो. हा तू सांगायची मला, बघतो सारखा माझ्याकडे बघतो असं. हा हा ना, ते कॉलेज खरंच ना त्यावेळेस. तुला आठवतं सगळं अजून? हो मग कॉलेज लाईफ आठवणारच ना ग, असं काय करते. आणि ते आठवण्यासारखं होतच ना ग. हो ना, मजा यायची पण खूप. आपण मस्त भांडणं पण करायचो, पुन्हा एकत्र यायचो. आणि तुझा पण नाही का ते एक जण मागे लागला राहायचा, आपण दोघी जणी निघालो का क्लासच्या बाहेर वगैरे, तो सारखं पाहत राहायचा पा. तुला पण मी कधीच त्याला भाव नाही दिला. भाव नाही दिला ग, पण ते त्यावेळेस खरंच ग कॉलेजचं जीवन होतं ते. आठवल्यानंतर एकदम आपण असं वाटतं परत आपण कॉलेज जीवनामध्ये गेलो. हो ना, ते दिवस संपायलाच नको होते असं वाटतं ग. आणि आता काय, एकदा लग्न झाल्यानंतर काय कोण परत जात नाही येत नाही ते. हो ना, आपण आम्हाला आता एक मैत्रीण भेटली होती, मी गेली होती ना, ती चाललं तोच विषय चालला होता आमचा कॉलेजचा. काय आता ते गेली आता म्हटलं विषय, आता सगळेजण संसाराला लागलोय आपण, आपल्या आपल्या कामामध्ये मग्न. तुझी पण आठवण काढत होती बरं कधी, म्हणजे पुष्पाचं काय चाललंय म्हटलं, भेटते कधी कधी आमची भेट होते. हा आमचं ते कॉलेजचा एक एक माझी मैत्रीण होती, आठवते का ती, तिचं पार्लर होतं बघ. हो हो हो. हा ती स्वाती काहीतरी असं नाव. स्वाती स्वाती. मग ती पण कॉन्टॅक्ट करते मला अधून मधून, पुष्पा काय चाललंय वगैरे. हा ना, कॉलेजचे आपण आपला किती छान ग्रुप होता ना, मध्ये किती छान ग्रुप होता गॅदरिंग मध्ये, आपण कायम कायम भाग घ्यायचो. आताच कसलं काही कॉलेजचे, आपलं खरं कॉलेजचं जीवन तेच जीवन होतं आपलं. आता काय मज्जा नाही राहिली ग, कावळी काहीच मजा नाही. मध्ये मुलांची खूप मजा यायची का, करायचो किती चिडवायचो, किती रॅगिंग व्हायची आपली. हा ना, काय काय आता. पण ते माहेरी तिकडे गेल्यानंतर आठवण येतेच ते कॉलेजच्या. तिकडे गेल्यावर सगळं आठवतो, जुने दिवस सगळे आठवतात. पण असं वाटतं ते परत सगळेजण भेटावे, परत तेच दिवस. एक दिवस असं सगळ्यांनी मिळून गेट टुगेदर ठेवायला पाहिजे. पाहू आपण तसं कॉन्टॅक्ट करूयात ना सगळ्यांशी. हो आपण जे जे भेटेल त्यांना आपण करू गोळा. तसं आता कोण कुठे कोण कुठे कोण कुठे. आणि घरच्यांनी विचारलं तर
घरचे काय कोण आहे म्हणतील, तुमचे मित्र कोण आहे मग सांगू, त्याच्यात काय होते मित्र, त्याच्यात काय एवढं तुला असेल परवानगी घरातून मित्रांना, मला काय त्याच्यात काय एवढं, आता होते त्यावेळेस होते आहेत असं नाही ना आता होते ना अजून काय म्हणते काय नाही नवीन, अजून काय नाही, लग्नाला गेली मग काय फिरणं हे ते तेवढंच, घरचे सगळे मजेत ना तिकडे, हो सगळे मजेत, हो का, नवीन काय खरेदी वगैरे केली बाई, किती खरेदी करायला इतकं गेलं ना तो वेळच पुरत नाही, काय बघावा काय नाही ते समजत नाही, मी साड्या तर इतक्या साड्या बघितल्या ना, कोणती साडी घ्यावा ते समजत नाही, मी पण खूप अगदी खूप खरेदी करून आणली, हा हो साडी तिकडेच घेतली का, हो तिकडेच घेतली, आवडली सहज गेलो तो फिरत फिरत, आवडली मग घेतली, मग छान आहे, छान आहे, छान पण छान आहे, तू कुठे घेतली साडी, मी पण तिकडेच गावाला, हो का, छान आहे ग, अजून काय तिकडचे ते आपले कॉलेजचे तिकडे एक हे होतं, तू ते आठवतं का तुला, कोण ते एक छोटस दुकान होतं बा तिकडे, तिकडे आपण ते हे खायचो समोसे वगैरे खायचो, ते पॅटीस वगैरे उधारी करायची, मी तर उधारीच दिली नाही तुला माहित आहे का, जर स्थळ बघायला आलं ना आपल्याला एखांद तर आपल्याला टीप भेटते माहिती का, त्यात सगळ्या मैत्रिणींची पार्टी, मैत्रिणींची पार्टी मस्त होते ते दिवस ना, तुम्ही तर खूप मजा केली बाई, आपण पण खूप एन्जॉय केला त्यावेळेस, मी तर खूप मजा करायची, मी हेच नव्हती करत, कॉलेज करायची म्हणून करायची म्हणजे करायची, मग आपण शिक्षण पण केलं आणि कॉलेज पण केलं ना, आपण आपल्या शिक्षणामध्ये पण आपण लक्ष दिलं आणि एन्जॉय पण केला, एन्जॉय पण केला, नाही तर दुसऱ्या मुलींसारखं नाही, काही काही मुली आपल्या होत्या पण ते आपल्या बरोबर ते कॉलेजच्या नावाने दिवसभर फिरत राहायच्या राहायच्या त्या, हो ना, तसं आपलं नव्हतं, आपली गँगच छान होती गं, बुद्धी कॉलेजची, हे चल किती वेळ झालाय गप्पा मारता, चल जाऊया आपण, आपण आता चल बरच वेळ गप्पा मारले बाई, मजा आली, वहिनी वहिनी काय बात आहे, गोरे गोरे मुकडे पे काला काला चष्मा, मग काय मैत्रीण आली, तिने मैत्रिणीला भेटायला गेले ते पाहिलं ना, मैत्रिणीला भेटेल एवढं नटून, मला तरी वाटतं आज पाऊस होणार वाटतं, गडगड गडगड वीज चमकणार आज, आज एकदम फटाका, हा ना आहेच ना फटाके, त्याच्यात काय आहेच म्हणा, या वया तुमचं एवढं आहे, तेव्हा तुम्ही कॉलेज मध्ये नुसते आगच लावले असणार, कॉलेज मध्ये काय सांगायचं आता, कॉलेज मध्ये तुम्हाला लाईन लागत होती कॉलेज मध्ये, हो का, नाही आता पण लागत असेल म्हणा, पण थोडस आता कसं आहे थोडं वय वाढलं त्याच्यामुळे थोडं, माहेर गेले होते का, हा माहेरी गेले होते म्हणून तर नाही माहेर काही जुने पुराने काही असे आठवणी चालायच, त्याच्यात काही एवढं कॉलेजच जीवन होत त्यावेळेस आठवलं थोडस आलो भेटून, असं मी माहेर गेल्यावरती जुने मित्र मैत्रिणी मित्र मैत्रिणींना भेटून, माहेरी कशासाठी जातो माणूस का, माहेरच्याच माणसाला भेटून एकदम कडक बरं, विषयच नाही विषयच नाही म्हणतात ना काय, अगदी माणूस म्हणजे वय जरी गेलं ना म्हातारा झालं तरी पण माणसं कसं रंगीबेरंगी दिसलं पाहिजे, रंगीबेरंगी जीवन आहेच, खरंच पाहिलं नाही तर आपण काय सांगू, आमचा कॉलेजला जर तुम्ही पाहिलं असतं मला तर बापरे एवढं सुटलं आमच्या नशिबातून, असे लाईन लागायचे पोरं कॉलेज सुटल्यानंतर बस पकडायला ना, असे लाईन मध्ये मला पाहायसाठी उभे राहायचे, नुसतं फटाकाच होत्या काय, नुसतं फटाकाच होत्या काय, डायरेक्ट आयटम बॉम्ब म्हणायचे सगळेजण, सगळे मालिनीच म्हणायचे, लाईनीतला तर नव्हता आपला भाऊ, आमचा लाईन तर जातात काय, काय आता ते काय वहिनी बरं जे झालं ते झालं, काय मजा आहे काय गेले ते दिवस राहिले ते आठवणी, आता आठवणीच राहिल्या फक्त आता त्या आठवणींमध्ये जायचं, पण वहिनी आज पण मग असं काय म्हणतात नुसते आगच लावता तुम्ही आज पण एवढी आग ना खाल्ला विजा थोडस शांतता ठेवीचा, मग आता आग येते आगच लावणार ना, आम्हाला जपून राहावं लागलं आता कसं माहिती, आम्ही तर चालणार
पाहण्याचे डोळे थोडीच बंद करणार आहे काय एवढं, डोळे थोडीच बंद करणार. पण चला आपली शेवटी लाईफ आहे, आपण लाईफ मध्ये खुश राहिलं पाहिजे. कोणी कसं जगायचं, कोणी कसं काय करायचं, कोणी कशी लाईफस्टाईल मेंटेन करायची, ज्याच्या त्याच्यावर आपण थोडं दुसऱ्याच्या पर्सनल लाईफ मध्ये. वय जरी गेलं तर माणूस तरुण राहतोच ना, मनाने तरुणच राहतो. तुम्ही आता उदाहरण आहे, आता आम्हाला काय, तुम्ही समोर उदाहरण आमचे उदाहरण आहे. म्हातारपणी माणूस म्हातारा होतो का, शरीराने तरुणच राहणार. एकदम नंबर वन, नंबर वन, नंबर वन. आवडलं आपल्याला, लाखातलं एक वाक्य बोलला. ठीक आहे, बाकी सगळं चालेल. आपणही आता जाऊ घरी, चांगले व्यवस्थित कपडे बिपडे घालू. तेच करलो ना, आता थोडस कडक पाहिजे. आता आमची वहिनी एवढी कडक म्हणले, त्यांची दियर कसे पाहिजे, ते कडकच राहिले पाहिजे. नाही तुमची वहिनी बाई एवढी कडक, आणि आमचे अवतार दलिंद्र वाणी कपडे दलिंद्र वाणी असं राहील. दीड पण शोभायला पाहिजे ना मला, विशेष नाही मग विशेष. पण आज भाऊ बेशुद्धच पडला, आज गेले गेले तारी दर्शन झालं का देवीचं, डायरेक्ट फ्लॅट भावाला सांगते तुमचं नाव. म्हणजे आज वादळ येणार असं दिसतात. तुमची मजा केली फक्त, काही नाही म्हणजे खरोखर तुम्ही अगदी सुंदर दिसत होत्या. आणि सांगू बिंगू नका, कौतुक कारण काय, पुन्हा म्हणशील की सुंदर बाईला जर सुंदर नाही म्हणलं तर मग ते तिचा अपमान आहे ना तिच्या सौंदर्याचा. सौंदर्य कशाला दिलं, कशासाठी, बरोबर आहे. नाही तसं काही डोक्यात घेऊ नका एवढं, असं काही नाही म्हणत. आमची सखा बाळाची जोडीचे आमची आम्हाला चांगलं म्हणलं, चांगलं सांगत माहेरून येतात. म्हटलं चला बहिणीची थोडीशी मजा करा, बरं झालं तुम्ही पण भेटून गेले. मैत्रिणीला खूप तुमचं एक आवडतं बरं का आपल्याला, तुम्ही जर शेतात गेले नाही तर एकदम असं शेतात बी कसून लढता, आणि तुम्ही जर कुठे बाहेर फिरायला गेलं तर बाहेर मेकअप लढून करता. त्याच्यामुळे तुमचं एकदम टू इन वन काम आहे, त्यांचं कोणी हात नाही झाला. ते काय आहे, ती देवाची देण आहे, ते गॉड गिफ्ट आहे मला. बरं चला आता निघायला पाहिजे, आता चला मी पण निघते, आता बराच वेळ झालाय मला पण. चला या बघ, आपण या, चला असं राहत नाना. पाहिलं या वयात सुद्धा बाई काय राहते ना, आपले आपदार नुसता जीव खालीवर होतो काय. आता तेच ना, बरं चला जाऊ द्या आता काय.